सुस्वागतम बालमित्रांनो सुस्वागतम गोष्टीचा शनिवार इयत्ता सातवी आठवी आजच्या गोष्टीचं नाव आहे कासवाची गोष्ट सौजन्य प्रथम बुक्स लेखक कार्तिक शंकर चित्रकार माया रामास्वामी अनुवाद केला आहे उत्कर्ष मनिषांनी अतिशय कमी कालावधीमध्ये राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा असा हा उपक्रम गोष्ट ऐकणं वाचणं ही एक खरंच मेजवानी आहे मी रवींद्र जंगम गोष्टीचं सादरीकरण करत आहे गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचं निरीक्षण करा वाक्यांचं वाचन करा आणि तुमच्या मित्रांना गोष्ट सांगा यापूर्वी जर तुम्ही माझ्या रवींद्र जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आजची गोष्ट आहे कासवाची गोष्ट बालमित्रांनो लहानपणापासून आपण ससा आणि कासव ही गोष्ट ऐकत आलेलो आहोत परंतु आजची ही जी गोष्ट आहे ती कासवाबद्दल आपल्याला अधिक माहिती देऊन जाणारी आहे सूर्यप्रकाशाने उभवलेल्या अंड्यांतून रात्रीच्या अंधारात ऑलिव्ह रिडली कासवांची पिल्ले बाहेर येतात त्यातील एक पिल्लू या कथेचे वर्णन करते आहे किनाऱ्यावरून महासागराची वाट कुठेही न चुकता व न पकडले जाता पार केल्याबद्दल त्याला आनंद आहे पण महासागरातले सर्व धोके हो हे छोटेसे रिडली पार करू शकेल प्राणघातक शार्क माशांपासून भयंकर जाळ्यातून आपले संरक्षण करत ती मोठी होईल का ती स्वतःचे घरटे बनवून त्यात अंडी घालण्याचा आनंद अनुभवू शकेल का ऑलिव्ह रिडली कासवाच्या या मनोगतामध्ये ती इतर मनोरंजक प्राण्यांना तिच्या प्रवासात कशी भेटते तेव्हाचा आजच्या आपल्या या गोष्टीतून जी गा ज्या गोष्टीचं नाव आहे कासवाची गोष्ट पहा तर मग मला सकाळी जाग आली तेव्हा सूर्य चमकत होता कळत नव्हते मी कुठे आहे मग लक्षात आले मी समुद्री कासव ऑलिव्ह रिडली मी या अथांग निळ्या पाण्यात आहे ज्याला लोक महासागर म्हणतात सर्व हिरवे निळे पाणी होते सूर्यप्रकाश ढगांमुळे लपंडाव खेळत होता माझे फ्लिपर्स मी शरीराखाली घेऊन थोडा वेळ तरंगले आणि प्रवाहाबरोबर वाहत जाऊ लागले मी कुठे आहे हे कळत नव्हते पण पोट भरलेले असताना आणि मस्त सूर्यप्रकाश असताना त्याची पर्वा नव्हती सूर्यप्रकाशाच्या उभेने अंगात तरतरी आली होती नुसता विचार करतच होते की पुढील आयुष्य इथेच घालवेन तेवढ्यात माशांची झुंबड बाजूने गेली पाहते तर काय एक मोठा मासा त्यांच्या पाठी लागला होता त्याच्याकडे बघून लगेच लक्षात आले पठ्ठा खूप भुकेला आहे त्याने मला पाहिले आणि त्याचे डोळे चमकले बहुतेक त्याने विचार केला असावा वा कासवाचे सूप मिळणार क्षणातच मी जीव घेऊन पळत सुटले कारण त्या माशाचे मोठे दात माझ्या पाठाचे पाय पकडून माझे पाठचे पाय पकडण्याचा प्रयत्न करत होते मी दमले होते तेवढ्यात मी समुद्र झाडी पाहिली त्यांना जैल जलशैवाल म्हणतात ती समुद्रात तरंगतात आणि प्रवाहाबरोबर वाहत राहतात त्यात छोटी पिल्ले आणि आकाराने छोटेपण वयाने मोठे असे अनेक प्राणी राहतात मी त्या झाडीत घुसले ठरवले इथून किमान काही वर्षे दुसरीकडे कुठे जायचे नाही मी एकदा वर्ल्ड क्रूजवर आहे असे जलशैवालावर राहून भासत होते खूप मजा येत होती पण मी जशी मोठी झाले तसे ठरवले की आता बाहेरची दुनिया पाहायची मी रीपबद्दल खूप ऐकले होते ती म्हणे पर्यांची दुनिया आहे तिथे अनेक समुद्री कासवे राहतात आणि रंगीबेरंगी सुंदर असे मासेही राहतात रंगीबेरंगी क्राऊन फिश आणि अतिविषारी स्कॉर्पियन फिश तिथेच आढळतात रीप शोधायची कशी असा मला प्रश्न पडला अचानक खूप काळोख झाला एक मोठ ती सावली माझ्यावर पडली घाबरून वर पाहिले तर ते एक मोठे समुद्री कासव होते पण त्याची पाठ चामड्यासारखी आणि मऊ होती मी बघतच राहिले कासवाची मऊ पाठ मी आत्तापर्यंत पाहिले होते ती सर्व कासवे कडक पाठीचीच होती त्या कासवाने मी त्याच्याकडे का पाहते आहे हे जाणले आणि विचारले आश्चर्यचकित झालीस ना मी लेदर बॅग कासव आहे मी गडबडले अडखळत उत्तर दिले छान नाव आहे मी त्या कासवाला पुढे विचारले आपण कुठे जात आहात रिपकडे का जिथे खूप कासवे राहतात हुश्य सुस्कारा टाकत ते कासव म्हणाले मला ते सुख नाही मी जेलीफिशच्या शोधात आहे मी फक्त तेच खातो मी विचारले मग मी रीफ कुठे शोधू लेदरबॅकने उत्तर दिले खोल समुद्रात कधीकधी मला एक हजार फूट सुरकांडी मारावी लागते तेव्हा रीप मिळते तर कधी कॅनडापर्यंत जावे लागते तिथे पाणी अतिशय थंड असते दुसरा कोणताही सरपटणारा प्राणी तिथल्या पाण्यात जगू शकत नाही गैरसमज करून घेऊ नका पण तुम्हाला एक प्रश्न विचारू मी हळूच विचारले तुमचे वजन किती आहे सहाशे किलोच्या आसपास बाळा लेदर बॅगने उत्तर दिले मला त्याचा अभिमान आहे अगदी चरबीचासुद्धा ही चरबीच मला दूर, दूर प्रवास स्थानांतरे विनासायास पार पाडण्यास मदत करते चल मला निघावे लागेल हो हो मी म्हटले पण जाण्याआधी रीफ कोणत्या दिशेने मिळेल हे सांगून गेलात तर फार बरे होईल त्या तिथे उत्तर देत लेदर बॅग निघून गेले मी तुमची आभारी आहे आणि हो शिकारीसाठी शुभेच्छा त्या लेदर बॅगला सांगून मी रिफच्या दिशेने पोहू लागले रीफवर मला एक म्हातारे ग्रीन कासव दिसले माझी दोस्त हॉक्सबिल कासवाने मला त्याचे वय साधारण पन्नास आहे असे सांगितले तिचे तोंड ससाण्याच्या चोचीसारखे असते म्हणून तिला हॉक्सबिल म्हणतात मी म्हटले अरे बापरे एवढे वय मग ती एवढी तरुण कशी दिसते हॉक्सबिलने सांगितले हे बघ ही कासवे फक्त समुद्री गवत आणि जैल शैवालच खातात त्यांना मोठे होण्याकरिता तीस वर्षे लागतात आपण दहा वर्षांचे असतानाच मोठे होतो तुला माहीत आहे का तिला अंटी घालायची असतात तेव्हा ती महासागरातील बेटांवर स्थानांतर करते पांढरी वाळू निरभ्र स्वच्छ निळी खाजणे अतिशय नयनरम्य असतात ती बोलत होती तू तिथे कधी गेली होतीस का मी तिला विचारले हो हो कधी कधी किनाऱ्यावर पोचायला प्रवाळांच्या खडकांवरून जावे लागते हॉक्सबिलने सांगितले मी दचकले धारदार प्रवाळांच्या खडकांवरून सरपटत जाण्याचा विचार करणेही भीतीदायक आहे पोटाच्या खाली मऊ मऊ रेतीचा स्पर्श मला आवडले आवडेल दुसऱ्या एका रिडलीने मला सांगितले काळजी करू नको तुला हे करावे लागणार नाही आपण फक्त मऊ रेतीच्या किनाऱ्यावरच घरती बनवतो असे किनारे मेक्सिको कोस्टारिका आणि भारतात आढळतात वेळ आल्यावर तू स्वतःच पाहशील मी उत्साहाने पोहत विचारले पण मला वेळ आली की नाही हे कसे कळणार कळेल तुला विश्वास ठेव तिने सांगितले रिपवर काही वर्षे सुखत गेली या काळात मी अनेक कासव भाऊबंधांना भेटले ग्रीन कासवे आणि हॉक्सबिल कासवांव्यतिरिक्त मी लॉगरहेड कासवांनाही भेटले लॉगरहेडची डोकी खूप मोठी असतात शिवाय अनेक रिडली कासवांनाही भेटले आणि एके दिवशी मी मोठी झाले माझी जायची वेळ झाली जाण्याची वेळ झाली हे मला कसे कळले कोणास्टौक मला आतून आवाज आला मला इतर रिडलींबरोबर उत्तरेकडे जायचे होते भारताच्या पूर्वेच्या किनाऱ्याला ओरिसात पोहोचून मला तिथल्या मौरेतीत अंडी घालायची होती माझ्या डोक्यातील नैसर्गिक खोकायंत्र मला तिथे पोचण्याची वाट दाखवेल ते फक्त दोन हजार किलोमीटर दूर आहे एका लॉगरहेडने सांगितले व तो उलट्या दिशेने पोहू लागला लॉगरहेड कासवे आपली अंडी घालायला पंधरा हजार किलोमीटर प्रवास करतात कॅलिफोर्नियावरून प्रशांत महासागरात प्रवास करत ती जपानपर्यंत जातात मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि माझ्या आवडत्या उडणाऱ्या माशांवर फ्लाईंग फिशवर ताव मारत राहिले स्थानांतराचा प्रवास सुरू झाला माझ्या आजूबाजूला दुसरी रिडली कासवेही त्या दिशेने प्रवासाला निघाली प्रवास, प्रवास सोपा नव्हता हो रस्त्यात अनेक धोके होते मी इतर माशांपेक्षा जरी मोठी असले तरी शार्क मासे आम्हा रिडलींना सहज पकडू शकतात तरी माणसांनी टाकलेल्या मासे पकडण्याच्या जाळ्यांपेक्षा शार्क धोकादायक नसतात मी सर्व जाळी चुकवत अतिशय सावधगिरीने प्रवास करत कर होते विशेषत ट्रॉलनेट जरा जास्त धोकादायक असतात माझ्या काही मैत्रिणी मात्र ट्रॉलनेटच्या पाशात अडकल्याच मी गैरमाथ्याला पोहोचले तिथे इतर कोणत्याही जागेपेक्षा जास्त रिडली कासवे अंडी द्यायला येतात माझे पहिले वहिले घरटे बनवण्याची वेळ आली आम्ही घरटे नेहमी रात्री बनवतो मी भरतीची वाट पाहिली ज्यामुळे किनाऱ्यावर सरपटत जावे लागत नाही मी लाटेबरोबर किनाऱ्यावर आले जन्मानंतर जमिनीला स्पर्श करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती सुरुवातीला थोडे वेगळे वाटले मी हळूहळू किनाऱ्याच्या वाळूत येऊन पोहोचले आता वाळू सुकी होती मी पुढे जात होते आणि माझ्या पुढच्या फ्लिपर्समुळे ती वाळू आजूबाजूला उडत होती वाळूवर चालणे कठीण असते मी दमले होते श्वास घेण्यासाठी थोडा वेळ थांबले आणि वर पाहिले किनारा खूप लांब आणि काळोखी होता किनाऱ्याच्या पाठी वाळूची टेकडी आणि काही झुडपे होती किनाऱ्याच्या पाठीमागे भितरकनिका नावाचे मोठे जंगल आहे त्यात म्हणे खाऱ्या पाण्यातील मगरी खूप आहेत शिवाय नागराजा आणि इतरही काही प्राणी आहेत अचानक मी एका प्राण्याला पाहिले त्याला चार पाय होते आणि तो कोणत्या तरी कासवाचे घरटे खणत होता मी जेवढ्या वेगाने जाता येईल तेवढ्या वेगाने पुन्हा पाण्यात शिरले नंतर पुन्हा थोड्या वेळाने रात्री वाळूवर आले आणि नदीकाशाच्या आयपोमियाच्या वेलींमध्ये गेले किनाऱ्यावर मी एक जागा निवडली आणि ती साफ केली माझ्या पायांनी म्हणजेच फ्लिपर्सनी त्यात एक खड्डा खणला हे मी अगदी काटेकोरपणे करते पहिला एक फ्लिपर नंतर दुसरा या पद्धतीनेच मी वाळूत खड्डा खणते आणि तो खड्डा खणताना वाळू बाहेर काढून फेकते या पद्धतीनं खूप वेळ वाळू बाहेर काढून झाल्यावर माझं घरटं तयार झालं ते हंड्याच्या आकाराचे दोन फूट खोल होते त्याचे तोंड लहान होते पण आत ते मोठे होते किती सुंदर होते ते मी अंडी घालायला सुरुवात केली एक दोन तीन चव्वेचाळीस पंचेचाळीस नव्याण्णव शंभर आणि माझी अंडी घालून झाली माझ्या अतिशय अनमोल अशा अंड्यांना मी वाळूने झाकले आणि माझ्या शरीराच्या वजनाने ती वाळू दाबली पुन्हा त्यावर थोडी वाळू विखुरली अशाने पटकन कोणाला इथे माझे घरटं आहे हे समजणार नाही मी पटकन समुद्रात गेले तिथे मला खूप सुखरूप वाटत होते थोड्या दिवसांनी माझी पुन्हा अंडी घालायची वेळ झाली आम्ही एका मोसमात दोन ते तीन वेळा अंडी घालतो अंड्यांची एक तुकडी शरीरात बनायला साधारण दोन आठवडे लागतात आधी ज्या ठिकाणी घरटे बनवले तिथेच नवीन अंडी घालावी असे माझे अंतर्मन मला सांगत होते ती चांगली सुरक्षित जागा होती त्या रात्री मी उथळ पाण्यात योग्य वेळेची वाट पाहत असतानाच मला हवेतील बदल जाणवला वारा जरा जास्त वेगाने वाहत होता आणि तोही विरुद्ध दिशेला अचानक माझ्या लक्षात आले की शेकडो नाही 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 हजारो कासवे अंडी घालण्यासाठी वाट पाहत होती मला माहीत होते की ही जी रिडली कासवे गहिरमात्याच्या पाण्यात पोहत होती ती सर्व अंडी घालण्याची वाट पाहत होती इतक्या जास्त प्रमाणात कासवे मी कधीच पाहिली नव्हती ही सारी ती कासवे पहा आम्ही सर्व किनाऱ्यावर धावलो संपूर्ण किनारा इतर रिडलींनी भरला आहे हे पाहून मला धक्काच बसला वाळू हवेत उडत होती आम्ही गर्दीमुळे एकमेकांवर आदळत होतो खूप शोधल्यावर मला घरटे बनवण्यासाठी एक जागा मिळाली माझ्या बाजूला माझी जुनी मैत्रीण अंडी घालत होती तिला इतकी घाई झाली होती की घरट पूर्ण व्हायच्या आतच तिने अंडी द्यायला घालायला सुरुवात केली मी हैरान झाले कासवे असं कधीच करत नाहीत बाई ग हे आरीबाळा आहे तिनं म्हटले आपण सगळ्याच अशावेळी थोडेसे वेड्यासारखे वागतो थो। कोणालाच माहीत नाही आम्ही असे का करतो कदाचित करोडो वर्षांपूर्वी आमच्या खापर खापर पंजांनी असे ठरवले असेल की एकाच वेळेला करोडोंनी अंडी उभवली आणि रिडली कासवांची सर्व पिले एकाच वेळी घरट्यांतून बाहेर येतील त्यामुळे बऱ्याच पिलांना पक्ष्यांच्या खेकड्यांच्या आणि कोल्ह्यांच्या तावडीतून सुटणे सोपे जाऊ शकेल हे आताही उपयोगात येते कारण आता या सर्वांबरोबर माणसाच्या तावडीतून सुटणेही महत्त्वाचे आहे आरीबाळा हा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ आगमन असा आहे अंडी घालण्यासाठी हजारांच्या संख्येने रिडली कासवं या काळात किनाऱ्यावर वेड्यासारखी गर्दी करतात ती अशी का वागतात हे शास्त्रज्ञांनाही न उमगलेलं कोडं आहे अखेरीस माझ्या पाण्यातल्या घरी पोचण्याची वेळ झाली तिथे मी एखाद दोन वर्षे खाऊन पिऊन स्वतःची तब्येत धष्टपुष्ट करून पुन्हा नंतरच्या गैरमात्याच्या सफरीच्या तयारीला तयारी करणार कासवांना कधीकधी पाच ते सहा वर्षे दष्टपुष्ट होण्यासाठी लागतात त्यानंतर ती अंडी घालतात मी निघताना माझ्या मनात अंड्यातील छोट्या बाळांचा विचार आला पन्नास ते साठ दिवस अंडी जमिनीत वाळूच्या खाली सूर्याच्या उभेवर उपतील नंतर एके दिवशी आपल्या अंड्यांचे कवच आपल्या टोकदार तोंडाने फोडून बाहेर येतील शंभर पिल्ले एकाच वेळेला थोड्याशा वेळेच्या अंतराने बाहेर येतील आणि घरट्यात एकच धांदल उडवतील सूर्यास्ताची वाट बघत आणि वाळू थंड होण्याची वाट बघत एकमेकांवर धडपडत राहतील काळोख झाला आणि सुरक्षित वाटले की सर्व एकाच वेळेला बाहेर येतील चंद्र आणि ताऱ्यांच्या समुद्राच्या पाण्यावर पडलेल्या प्रतिबिंबाच्या साह्याने त्यांना कोणत्या दिशेने जायचे हे कळेल त्यांची दिशाभूल करायला कुठलेही रस्त्यावरचे दिवे असू नयेत हीच प्रार्थना लाटांच्या प्रवाहाच्या विरुद्ध ती पिले पोहतील त्यांना पकडायला मोठे आणि छोटे मासे टिंबली पक्षी आणि गरुड डब्बा धरून बसलेले असतील त्यातून काही सुखरूप निसटतील आणि महासागरात ते स्वतःसाठी समुद्र शैवालाला जागा शोधतील तेच समुद्री शैवाल काही वर्षांकरता त्यांचे घर असेल मोठे होतील आणि काही माझ्या घराच्या इथेही येतील आम्ही भेटूही पण आम्ही एकमेकांना ओळखू शकणार नाही तरीही मी आनंदात आहे मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी हे जाणून आहे की माझी बाळं आहेत आणि एक दिवस ती स्वतःची अंडी घालायला याच किनाऱ्यावर येतील आणि हे चक्र चालूच राहील ऑलिव्ह रिडलीकडून तुम्हा सर्वांना एक संदेश जगात विविध कारणांमुळे समुद्री कासवांना धोका आहे काही कासवांच्या जाती त्यांच्या मांसासाठी मारल्या जातात त्यांचे टर्टल सूप बनवले जाते हॉक्सबिल कासवांचे कवच चष्म्यांच्या फ्रेम्स आणि केशभूषेसाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी वापरले जाते कित्येक कासवांची अंडी कुत्री आणि कावळे यांसारखे बक्षोपजीवी प्राणी खातात पण सर्वात मोठा धोका मच्छीमारीमुळे असतो अनेक समुद्री कासवे मच्छीमारांनी लावलेल्या जाळ्यात अपघाताने अडकतात विशेषतः ट्रॉलनेट आणि गिलनेटमध्ये अडकतात बुडतात आणि मरतात भारतामध्ये अनेक प्राणी संरक्षक करणारी मंडळे समुद्री कासवे वाचण्यासाठी प्रयत्न करत आहेत किनाऱ्यालगतच्या प्रत्येक राज्यात अशी एक वा अनेक मंडळे आहेत समुद्री कासवांना संरक्षण द्यायला तुम्ही काय करू शकता तुम्ही एखाद्या किनाऱ्याजवळ जिथे कासवे अंडी घालतात अशा ठिकाणी राहत असाल तर किनारा स्वच्छ ठेवायला मदत करा ज्याने कासवांना आणि त्यांच्या पिलांना इजा होणार नाही रस्त्यावरचे दिवे आणि इतर कोणत्याही दिव्यांमुळे कासवांच्या पिलांना कसा त्रास होतो याबद्दल मोठ्यांना प्रशिक्षण द्या अंड्यातून उभून बाहेर आल्यावर पाण्यावरच्या चंद्रप्रकाशाच्या प्रतिबिंबांवरून समुद्र कुठे आहे हे पिले ओळखतात पण किनाऱ्याच्या आजूबाजूच्या परिसरात दिवे असतील तर ती नुकतीच जन्मलेली पिले गोंधळून जाऊन चुकीच्या मार्गाने जातात आणि अडचणीत येतात तुमच्या राज्यातले समुद्री कासव संरक्षण मंडळ शोधून काढा आणि तुम्हाला त्याचे सभासद होता येते का ते बघा तुम्ही किनाऱ्याजवळ राहत नसाल तर समुद्री कासवांबद्दल आणखी माहिती वाचा आणि इतर लोकांना कासवांना असलेल्या धोक्यांबद्दल माहिती द्या जागरूकता निर्माण करणे हा संरक्षणाचा एक मोठा भाग आहे बालमित्रांनो अशी आहे ही कासवाची अनोखी गोष्ट या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद